2019 विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र मला पाहायला मिळालं. ते म्हणजे माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी, गरीब कुटुंबातील लोकांनी मला लोकवर्गणीतून त्या ठिकाणी आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर आज 3-3.5 वर्ष पूर्ण झाले. माझा त्या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांचा आग्रह होता की तुला आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात मदत केली आणि तुला निवडून दिलं आणि नेमकं तू मुंबईमध्ये जाऊन काय करतो आणि कशा पद्धतीने मतदारसंघाचे प्रश्न मांडतो हे आम्हाला पाहण्यासाठी तू त्या ठिकाणी आम्हाला मुंबईला घेऊन चल आणि त्या अधिवेशनाचं कामकाज आम्हाला त्या ठिकाणी पाहायचंय आणि तू कशा पद्धतीने काम करतो, तुझ्यावर आम्ही इतका विश्वास टाकला, तू सुद्धा 1 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आणला, समाधानकारक निधी आणला, पण त्या ठिकाणी तुझी कामाची पद्धत आणि राज्यामध्ये कशा पद्धतीने अधिवेशन चालतं हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी दाखव असा सगळ्यांचा एकदम अट्टहास होता. आणि तुम्ही पाहिलं असेल यामधले सर्व माझे शेतकरी हे पहिल्याच वेळेस मुंबईमध्ये आलेले, त्यांना एक अतिशय समाधान वाटलं. ते त्यावेळेस ज्यावेळेस मुंबईमध्ये एंट्री केल्यानंतर म्हणजे इतके भोळे भाबडे शेतकरी ते सहज असे त्यांच्या चर्चा करीत होती की इतक्या उंच इमारत आणि जर वारा आल्यानंतर ती इमारत हलती का काय, म्हणजे इतके एकदम सर्वसामान्य आमचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना आज मी अधिवेशनाचं कामकाज दाखवणार आहे. माझ्यासाठी सुद्धा हा आजचा क्षण हा आनंदाचा आहे की ज्यांनी कधी मुंबई पाहिली नाही, ज्यांनी कधी मंत्रालय पाहिलं नाही, ज्यांनी कधी विधानभवन पाहिलं नाही, ते आज खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघातील आमदाराचं कामकाज पाहण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या अधिवेशन पाहणार आहे. त्यामुळे आज या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी आज सर्व कामकाज दाखवणार आहे कशा पद्धतीने चालतो. अनेक आमच्या मान्यवरांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची भेट घालून देणार आहे.